हमारे गोवा का आर्थिक कणा पर्यटन और खान खादान माना जाता है, लेकिन गोवा में जो खान खादान चल रहा है पूरे गोवा के 33% जमीन पर फैला हुआ है। और इन्हीं खादान का दूसरा एक पहलू है कि जो जो खान पहाड़ियों पर चलते हैं उन्हीं का पानी बारिश में बहकर झरने, तालाब और धरने में आते हैं और पीने का पूरा पानी दूषित हो जाता है। ये दक्षिण गोवा के सांगे तालुका के साळावली धरण है। इसी धरण से पूरे दक्षिण गोवा जिले में पानी मिलता है, लेकिन बरसात के दिनों में इसी साळावली धरण में आसपास के खदानों से पानी आता है। यहाँ टोटल एरिया को कितने मायने चलता? अंडर आरटीआई मार्फत जे माइन्स डिपार्टमेंट इन्फॉर्मेशन दिला तेज प्रमाणे 5 माइन चालू आ म्हणतात ते, पण आम्ही जेव्हा प्रत्यक्ष लोकल्सांकडे इन्क्वायरी केली तो आमचे ऍक्टिव्हिटीज आहात त्यांची, ऍक्टिव्हिस्ट आहात त्यांची कशी इन्क्वायरी केली त्यांना ते म्हणतात सगळे टोटल मायने 8 चालतात। आणि या 8 मायनेचं म्हणून साळावली डॅमात किती इफेक्ट किती झाला? मायने रिजेक्शन असा पावसान जे घाणे उदक येतात ते डायरेक्ट डॅमा येतात, डॅमा गेले कारणान उदक सामकी पिड्यार जाता। जेव्हा मीन काढता त्यांना वेली जी माती जी आहात कवर म्हणतात, आता ते कवर वाहून येतात जलाशयात म्हणजे आमची साळावली डॅमात। खादान को लेकर सरकार को यहाँ भारी फायदा हो रहा है, दूसरी तरफ आम लोगों को अनेक तरह के बीमारियों से गुजारना पड़ रहा है। त्यो मायनी जो हंगा असतात त्यो आयर्न ओर आणि मॅंगनीज, हातूंक दोन तरेचे ओर असतात। मॅंगनीज जे असा ताजो ब्रेनाचेर इफेक्ट जाता, लहान भुरगीं जी आहात तांकां जर उदकांतल्यान जर मॅंगनीजाचे प्रमाण चड मेळ्ळें तर तांच्या ब्रेनाचेर इफेक्ट जाता, बुद्धी बरी जायना आनीक शिकप बिकप ते कमी जाता। आणि दुसरे म्हणल्यार कितें तर आयर्न ओर आणि बाकीची जे सिलिका बी जे असा इम्प्युरिटीज त्यो आशिल्ल्यान डायजेस्टीव प्रॉब्लेम्स। हे जेव्हा अशा तरेन मायनेच्या डॅमात किती सिल्टाचो प्रॉब्लेम किंवा उदक पिड्यार जाता त्यांना समज कंप्लेन बीन केल्या उपरांत किती रिप्लाय किती तशें किती आयलां? हे सगळे जे डिपार्टमेंट असा ती लोकांक काय पडून गेलो ना, फक्त मायनवाल्याचो इंट्रस्ट प्रोटेक्ट करतात। आणि ह्या साळावले डॅमचे उदक जे असा ऑलमोस्ट कितल्या कडेन सप्लाय जाता? ऑलमोस्ट एंटायर साऊथ गोवा हे उदकाचे अवलंबून असं म्हटलं जाता, कित्याक काणकोण पार्ट ऑफ काणकोण आणि फोंडा तालुका सोडलं हातून एंटायर जे दुसरे तालुके असतात सालसेट म्हण, केपें म्हण, सांगे म्हण, मुरमागोवा म्हण, हे सगळे तालुके एंटायर तालुक्या साळावले डॅमचेर डिपेंड असतात। हमारे सरकार ने यह सोचना जरूरी है कि खान खदान से मिला हुआ पैसा महत्वपूर्ण है या हमारे जनता का स्वास्थ्य महत्वपूर्ण है। मैं इंडिया अनर्ड के लिए देवीदास गांवकर दक्षिण गोवा से।